बुलढाण्यातील मेहकर मधल्या एमईएस कॉलेजची वेबसाइट हॅक करण्यात आली. यावेळी वेबसाइट हॅक करून पाकिस्तान जिंदाबाद असं लिहित प्रकाशित करण्यात आलं. या प्रकरणी अद्याप कॉलेज प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांकडून टोल माफी असूनही MH12 पासिंगच्या गाड्यांची अडवणूक केली जाते, तसंच दमदाटी शिवीगाळ होते असा आरोप माझीरे यांनी केलाय. या मुजोर कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. बीडमधील द्वारकादास मंत्री बँकेकडून नाट्यगृह इमारतीला सील करण्यात आले. नगरपरिषदेनं घेतलेलं कर्ज परत न केल्यानं बँकेनं ही कार्यवाही केलेली आहे. मात्र नगरपरिषदेच्या सीईओ नीता अंधारे यांनी मंत्री बँकेनं केलेली कारवाई अयोग्य असल्याचं म्हणत बँकेविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना सीसीटीव्हीच्या सहाय्यानं अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करत आणखी 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय. नवी मुंबई आणि ठाणे इथे मोठ्या प्रमाणात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना क्राईम ब्रँचनं अटक केली. चोरलेल्या बाईकवरून येत महिलांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र खेचत दोघं पोबारा करायचे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीत 8 लाखांची चोरी झाली. डोंबिवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 3 सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले. एका वाईन शॉपमधून या चोरट्यांनी 8 लाखांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून या आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याचं उघड झालं आहे. सोलापुरात एका नोकरानं मालकाच्या घरात 36 तोळे सोनं आणि 25 तोळे चांदीची चोरी केली. पुण्याला पलायन करणाऱ्या नोकराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरलेल्या 17,92,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. नागपुरात जीवलग मैत्रिणीच्या निधनाचं दुःख सहन न झाल्यानं 22 वर्षीय तरुणीनं पाण्याच्या टाकीत उडी घेत आपलं जीवन संपवलंय. 2 महिन्यांपूर्वी मैत्रिणीनं आत्महत्या केली. त्यानंतर प्रियंकानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे